बातमी आहे अवकाळी पावसाची राज्यामध्ये आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भामध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेला आहे अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय त्यामुळे बळीराजा पुरता कोलमडलेला आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झालेली आहेत फळबागांसह रब्बी पिकाचंही मोठं नुकसान झालंय अशामध्येच आज आणि उद्या राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अभिषेक काय नेमका अंदाज आहे पुढच्या दोन दिवसात साधारणपणे जर का बघायचं तर कालच पुढील पाच दिवसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला होता त्यामध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचं संकट जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे या अगोदर देखील आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात गारपीट जी आहे ती होताना बघायला मिळालेली होती तशाच प्रकारची गारपीट जी आहे ती आज देखील होण्याची शक्यता आहे कोकण असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल इथं मोठ्या प्रमाणात गारपीट जी आहे ती होण्याची शक्यता आहे आणि सोबतच विजाच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता आहे मुंबईची जर का परिस्थिती बघायची तर मुंबईमध्ये आज रात्रीमध्ये देखील आपल्याला पाऊस जो आहे तो होताना बघायला मिळालेला होता, होता। त्यातच आज साठी देखील अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये देखील आज आपल्याला पावसाचा अंदाज जो आहे तो बघायला मिळू शकतो सोबतच मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील पावसाचा अंदाज जो आहे तो देण्यात आलेला आहे दुसरीकडे विदर्भामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्राचं जर का परिस्थिती बघायची तर मोठ्या प्रमाणात आज पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकणार आहे आणि त्यातच शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं त्यात आणखी भर जी आहे ती आपल्याला पडताना बघायला मिळेल अभिषेक धन्यवाद दिलेला या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट